रत्नागिरी हा जिल्हा अरबी समुद्राच्या किनारी वसलेला असून हे भारतातील पश्चिम किनारपट्टीतील एक प्रमुख बंदर आहे. रत्नागिरी जिल्हा संपूर्णपणे डोंगरांच्या उतारावर वसलेला असून याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे 11 मीटर इतकी आहे. भौगोलिकरित्या रत्नागिरी जिल्हा साधारणतः 3 भागांत विभागला जाऊ शकतो. समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश, डोंगरी प्रदेश आणि मध्य प्रदेश. या जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र सुमारे 8,326 चौरस किलोमीटर इतके आहे. येथील लोकसंख्या सुमारे 16,15,069 इतकी आहे. या जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत, ज्यामध्ये दापोली, मंडनगड, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर यांचा समावेश होतो. या जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर सह्याद्रीच्या उंच रांगा आहेत. या पर्वत शिखरांची उंची साधारणपणे 400 ते 2,000 मीटर इतकी आहे. यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करताना घाट उतरून प्रवेश करावा लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 3,500 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. रत्नागिरीतील प्रमुख नद्यांमध्ये काजळी, केव, बोर, गड, मुचकुंदी, वशिष्ठी, शास्त्री, जगबुडी, सावित्री आणि बाव या नद्यांचा समावेश होतो. या प्रमुख नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जातात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. रत्नागिरी ही लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पांडुरंग वामन काने, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, गणिततज्ज्ञ रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे आणि भारतरत्न विनोबा भावे यांची ही भूमी. या जिल्ह्यात असंख्य किनारे, खाडी, समुद्र किल्ले, बंदर, गरम पाण्याचे झरे, लेणी, धार्मिक स्थळे आणि निसर्गरम्य स्थळे आहेत. हापूस, आंबा, काजू, नारळ, भात इत्यादींसाठी रत्नागिरी जिल्हा प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. रत्नागिरी हे उच्च शिक्षणाचे कोकणातील प्रमुख केंद्र आहे. इथे गोगटे जोगळेकर महाविद्यालय, शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेज, फिशरीज कॉलेज आणि फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेज, डॉक्टर बाबासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली अशा अनेक शैक्षणिक संस्था येथे आहेत. या शहरामध्ये काही महत्त्वाची पर्यटन स्थळे देखील आहेत. त्यामध्ये टिळक स्मारक, पतित पावन मंदिर, थिबा पॅलेस, रत्नागिरी किल्ला, दीपस्तंभ, भगवती बंदर आणि काळा समुद्र. याशिवाय या जिल्ह्यामध्ये भेट देण्यासाठी काही महत्वाची ठिकाणे आहेत. आंबडवे. आंबडवे हे बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव होय. इथे पुण्याच्या अशोक सर्वांगीण विकास संस्थेने अशोक स्तंभ आणि शिलालेख उभारून त्याला स्फूर्तीभूमी असे नाव दिले आहे. हे गाव खासदार अमर साबळे यांनी त्यांच्या विकास योजनेत सामील केले आहे. साताऱ्याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णाजी केशव आंबेडकर या नावाचे ब्राह्मण शिक्षक होते. त्यावेळी शाळेच्या दप्तरात नोंदवलेले आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना अवघड वाटत असे, म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर असे त्यांनी भीमाला सुचविले. त्यावेळी त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि बाबासाहेबांचे आडनाव आंबडवेकरांचे आंबेडकर झाले. तशी नोंद शाळेत देखील आहे. गणपतीपुळे. श्री क्षेत्र गणपतीपुळे
हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळे वेगळे आहे. इथून जवळच 2 किलोमीटर अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत यांचे स्मारक आहे. गुहागर. गुहागर हा रत्नागिरी जिल्ह्याचा एक तालुका असून इथे श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. याशिवाय इथे भेट देण्यासाठी गुहागर समुद्र किनारा आहे. चिपळूण. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे एक शहर आहे. इथे श्री चंडिकाई कालकाई मंदिर, श्री हितवर्धक गणेश मंदिर आणि वाघिवरे गावाचे ग्रामदैवत श्री व्याघ्रेश्वर देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. नाणीज. हे ठिकाण जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. पावस. पावस गाव गौतमी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे. स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे गाव असून या ठिकाणी स्वामीजींचे समाधी मंदिर आहे. संगमेश्वर. हे ठिकाण देवळांचे गाव म्हणून संबोधले जाते. या परिसरात सुमारे 70 पांडवकालीन देवालये आहेत. त्यातले कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. गणेश गुळे. या गावाला निसर्गरम्य समुद्र किनारा लाभलेला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास आणि भोजन अशा सर्व सोयी उपलब्ध आहेत. मार्लेश्वर. मार्लेश्वर हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गड किल्ले आहेत. त्यामध्ये आंबोळगड, गोपाळगड, गोविंदगड, जंगली जयगड, जयगड, पूर्णगड, पालगड, भवानीगड, महिपतगड, महिमंडनगड, यशवंतगड, रत्नदुर्ग, रसाळगड, विजयगड आणि सुवर्णदुर्ग. अशा ऐतिहासिक वास्तूंमुळे रत्नागिरी जिल्हा हा पर्यटकांना अधिकच आकर्षित करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. महाराष्ट्र हेरिटेज, प्रत्येक पान इतिहासाचे.